नमस्कार मित्रांनो, आज आपल्याकडे आहे Realme Tech Live Buds 300 हा TWS। आज आपण करणार आहोत ह्या TWS चे अनबॉक्सिंग, पाहणार आहोत काय काय आहे खास आहे TWS ची वैशिष्ट्य। ह्याप्रमाणे हा त्याचा बॉक्स येतो, Realme Tech Live Buds 300 असं इथे नमूद केलं आहे। इथे Realme Tech Live कंपनीचं नाव, 28 hours प्लेबॅक, 100 mm डायनामिक फास्ट ड्रायव्हर, ब्लूटूथ 5.3 वर्जन देण्यात आलेलं आहे व मागे इथे त्याची किंमत व कंपनीबद्दलची काही माहिती आहे। तर चला करूया आपण आज याचे अनबॉक्सिंग। तर बॉक्समध्ये तुम्हाला ह्याप्रमाणे यामध्ये TWS ची केस देण्यात आलेली आहे, AC पोर्ट चार्जिंग केबल देण्यात आलेली आहे व हे एक्स्ट्रा एअर टिप देण्यात आलेले आहेत व हे यांचं मॅन्युअल आहे व मॅन्युअल सोबतच यांचं वॉरंटी कार्डही इथे देण्यात आलेलं आहे। तर हे सर्व ठेवूया आपण आता बाजूला आणि पाहूया TWS कसा आहे तो। आता आपण ओपन करूया। त्याची डिझाईन ही अंडाकृत आहे व इथे Realme Tech Live अशी ब्रँडिंग देण्यात आलेली आहे। इथे तुम्हाला चार्जिंगसाठी सी पोर्ट दिसत आहे व इथे एक इंडिकेटर लाईट देण्यात आलेली आहे। ह्या पद्धतीने बॉक्स आहे, बॉक्समध्ये आतमध्ये अशा पद्धतीने बड्स येतात। याचं मॅग्नेट लेवल ही खूप चांगलं आहे, बड्स उलटे केले तरी पडत नाही आहेत, मॅग्नेट क्वालिटी ही खूप चांगली आहे। त्याच्या वरील लीडची क्वालिटी ही चांगली आहे, लॉकिंग सिस्टम चांगली आहे, लीड अर्धवत उघडत राहत नाही किंवा स्वतःहून बंद होत नाही, पूर्णपणे उघडते व आपण करतो तेव्हाच बंद होते। त्यामध्ये तुम्हाला इन्स्टंट वेक व पेअर याचा सपोर्ट देण्यात आला आहे, मग जसं तुम्ही या केस खोलाल तसा लगेच तुमच्या मोबाईलशी हे बड्स कनेक्ट होणार आहेत। बड्स तसं एकदम क्लासी व एकदम प्रीमियम असे लुक आहे या बड्सचं। एकदम ह्या बाजूला एकदम मॅट फिनिश अशी दिली आहे व बॉर्डरला थोडी ग्लॉसी फिनिश देण्यात आलेली आहे व एअर टिपची क्वालिटी ही सिलिकॉन क्वालिटी खूप छान आहे व अशा पद्धतीने हे बड्स आहेत, खूप कम्फर्टेबल आहेत व हे कानामध्येही खूप चांगल्या पद्धतीने फिट होतात। तुम्हाला पाहिजे तो एअर टिप वापरून तुम्ही चांगल्या पद्धतीने कानाला फिट करू शकता, त्यामुळे इथे तुम्हाला जिमिंग किंवा जॉगिंग किंवा इतर काही ॲक्टिव्हिटी करताना हे कानातून निघणार नाही व हलक्याच्या पावसाच्या सरीही तुम्ही हे बड्स वापरू शकता, कारण हे IPX रेटेड आहेत, IPX5 रेटेड आहेत, तर त्याचा पावसाचा व हलक्या पाण्याचा याच्यावर काही परिणाम होणार नाही आहे। त्याच्या बाबतीत जर बोललात तर हे बड्स कानामध्ये टाकल्यानंतर खूप कम्फर्टेबल असे फील करतात, जास्त टाईट असे वाटत नाहीत, थोडे फ्लेक्सिबल आहेत, त्या हिशोबाने खूप कम्फर्टेबल वाटतं। त्याच्या कनेक्टिव्हिटीबद्दल बोलला तर तुम्हाला ह्यामध्ये कनेक्शनसाठी 5.3 लेटेस्ट ब्लूटूथ वर्जन देण्यात आलेलं आहे व गुगल फास्ट पेअर अँड सिंकचाही सपोर्ट यात देण्यात आलेला आहे व AI ENC सपोर्ट यात कॉलिंगसाठी देण्यात आलेला आहे। यामध्ये गेम मोड, रिअलमी लिंक ॲपचा सपोर्ट आहे व फास्ट चार्जिंगचाही सपोर्ट यात देण्यात आलेला आहे। यामध्ये तुम्हाला गेम मोड 88 मिलिसेकंदाचा देण्यात आलेला आहे, तो रिअलमीने क्लेम केला आहे की सुपर लो लेटेन्सी असा आहे, पण तो तितकासा सुपर नाही आहे, पण रिसंट असा आहे, तुम्हाला गेम खेळताना जास्त त्रास होणार नाही, पण चांगल्या पद्धतीने तुम्ही गेमिंग करू शकता। तर आता आपण रिअलमी लिंक ॲप कनेक्ट करणार आहोत, अशा पद्धतीने कनेक्ट करता येतं, फक्त तुम्ही ओपन करा। कनेक्शनचा ऑप्शन मला इथे आलेला आहे रिअलमी ॲपमध्ये। इथे आता आपण रिअलमी ॲपला कनेक्ट करणार आहोत, रिअलमी लिंक ॲपला आपला आपले बड्स, इथे आपण रिअलमी लिंक ॲपला आपले बड्स कनेक्ट करणार आहोत। रिअलमी बड्स लाईक मला इथे नेटवर्कमध्ये लगेच रिअलमीचा बड्स आलेले आहेत, प्लेअर सर्व अग्री करायचं आहे, अपडेट मी लेटर करतो। त्यानंतर इथे तुम्हाला पाहण्यात येईल की इथे तुम्हाला रिअलमीचा लेफ्ट साईडला लेफ्ट बड्सचे व राईट बड्सचे बॅटरीची पर्सेंटेज देण्यात आले व ही केसची पर्सेंटेज देण्यात आलेली आहे, इथे 100% आलेल्या आहे। इथे साऊंड इफेक्ट देण्यात आलेला आहे, बास बूस्टर, बॅलन्स व ब्राईट हे 3 साऊंड इफेक्ट देण्यात आले आहे। त्यापैकी तुम्हाला जसे पद्धतीचं म्युझिक आवडायला हवं ऐकायला आवडतं, टर्न सेटिंगमध्ये तुम्ही गेल्यावर तुम्हाला डबल टॅपवर, ट्रिपल टॅपवर, टच अँड होल्डवर असे ऑप्शन आहे की तुम्ही तुमच्या पद्धतीने त्यांना कस्टमाईज करू शकता की डबल टॅपवर मागे पुढे करणे किंवा सिंगल टॅपवर नेक्स्ट ट्रॅक करणे व व्हॉल्यूम अप डाऊन करणे, हे सर्व ऑप्शन आपल्याला जे सुटेबल असतील त्या पद्धतीने तुम्ही हे सेटिंग चेंज करून आपल्याला जी पाहिजे तशी सेटिंग यामध्ये ठेवू शकता।
हा एक ऍपचा खूप चांगला असा फायदा आहे. ऍपच्या मदतीने तुम्ही तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही व्हॉल्यूमही कमी जास्त करू शकता. साऊंडसाठी यामध्ये 10mm टायटॅनियम ड्रायव्हर देण्यात आलेले आहे. याची क्वालिटी खूप छान आहे. त्याची क्वालिटीही चांगली आहे. क्रिस्पी व थंपिंग अशी आहे व क्लीनही आहे. त्याचा तुम्ही आवाज 80% वर घेतला तर तो आवाज थोडासा आवाजामध्ये डिस्टॉर्शन येऊ शकतं. पण आवाज 80% खाली ठेवला तर आवाज छान आहे. व तुम्हाला जे म्युझिकसाठी मोड देण्यात आलेले आहेत जसे बॅलन्स मोड, बेस मोड व ब्राईट मोड, यामध्ये तुम्ही जर बॅलन्स मोड वर म्युझिक ऐकत असाल तर तुम्हाला खूप चांगला असा प्रत्येक इन्स्ट्रुमेंट व एक बेसचा एक मिश्रित असा आवाज चांगल्या पद्धतीने घेता येईल. व जर तुम्ही बेस घेतला तर बेस फक्त त्यामध्ये बेस थोडा लाऊड करण्यात आलेला आहे व ब्राईट मध्ये बेस लो करण्यात आलेला आहे. तुम्हाला जर दोघांचा बॅलन्स पाहिजे असेल तर तुम्ही बॅलन्स मोड वरच म्युझिक ऐका. त्याने तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने त्याचा प्रतिसाद मिळतो. व कॉलिंग साठी बोलला तर यासाठी कॉलिंगसाठी ANC सपोर्ट देण्यात आलेला आहे. कॉल क्वालिटी इनडोअर व आउटडोअर मध्येही चांगली आहे. 80% नॉईज कॅन्सलेशन यात चांगल्या पद्धतीने होतं. त्यामुळे तुम्ही कॉलसाठी याचा चांगल्या पद्धतीने वापर करू शकता. व बॅटरी बोलला तर ह्यामध्ये 70-80% आवाज ठेवून जर तुम्ही रेग्युलर यूज करत असाल तर तुम्हाला हे बर्ड्स 4 तासापर्यंत बॅकअप देतात. व याची पूर्ण केस ही 23-24 तासापर्यंत तुम्हाला चांगल्या पद्धतीने बॅकअप देते. व ह्यामध्ये फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला, जेणेकरून कधी तुमची बॅटरी डाऊन झाली असेल तर 10 मिनिटांमध्ये तुम्ही 2 तासापर्यंतचा बॅटरी बॅकअप यामध्ये चार्ज करून घेऊ शकता. तर हे असे चांगले मोड ह्यात देण्यात आलेले आहेत. तर अशा पद्धतीने यामध्ये तुम्हाला चांगले चांगले काही सपोर्ट देण्यात आलेले आहेत. जसं तुम्हाला इन्स्टंट वेबकॅम स्पेसचा सपोर्ट देण्यात आलेला आहे. ANC सपोर्ट देण्यात आला आहे. कॉलिंगसाठी गेम मोड, साऊंड मोड देण्यात आलेले आहे. परत तुम्ही लिंक ऍपचा वापर करून तुमचे टच कंट्रोल हे तुम्ही कस्टमाइज करू शकता. प्लस 10mm टायटॅनियम ड्रायव्हर यात दिलेले आहेत. ह्या सर्व चांगल्या गोष्टी यात देण्यात आल्या. किमतीच्या मानाने बोलला तर याची किंमत 1500 रुपये आहे. तुम्हाला सेलमध्ये वगैरे यावर काही डिस्काउंट भेटलं 1200-1300 भेटलं तर अतिउत्तम. पण 1500 हे खूप चांगले इयरबड्स असे आहेत. म्हणजे आतापर्यंत जे इयरबड्स आले त्यामध्ये माझ्या अंदाजे ह्या प्राइस रेंजमध्ये ह्यामध्ये जे फंक्शन देण्यात आलेले आहेत ते कुठच्याच इयरबडमध्ये देण्यात आलेले आहेत. तर या पद्धतीने हे सर्व स्पेसिफिकेशन वगैरे तुम्हाला सांगितले आहेत ह्या इयरबडचे. तर तुम्हाला कसा वाटतो तो पाहावं, मला कॉमेंटमध्ये सांगा. या इयरबडबद्दल काही तुमचे प्रश्न असतील तर व व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र. धन्यवाद. Thank you.